स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आगामी पंचवीस वर्षांसाठी आपण काही संकल्प केले आहेत त्यानुसार व्यवसाय सुलभता जीवन सुलभता यांच्यासोबतच न्याय सुलभता ही तेवढीच महत्वाची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पहिल्या अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनाचं उद्घाटन झालं त्यावेळी तोलत होत अमृत यात्रा ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ लिविंग की तरफ ईज ऑफ जस्टिस भी उतना ही जरूरी है नेशनल लीगल सर्विस अथॉरिटी और सभी डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटीज इसमें बहुत बड़ी भूमिका निभा सकते हैं जग हे डिजिटल क्रांतीचं साक्षीदार बनत आहे भारत तर त्यात अग्रेसरच आहे नाविन्यता अंगीकारण्याची मोठी क्षमता असलेल्या भारतात न्यायदान प्रक्रियेत तंत्रज्ञानासाठी याहून अधिक योग्य वेळ नाही असं पंतप्रधान म्हणाले मिशन देश मे व्हर्च्युअल कोर्ट शुरू की जा रही है ट्राफिक वयोलेशन जैसे अपराधो घंटे चलने वाली कोर्ट चे काम करना शुरू कर दिया देश में डिस्ट्रिक्ट कोर्ट्स में अब तक एक करोड़ से ज्यादा केसेस की सुनवाई वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए हो चुकी है करीब करीब 60 लाख केस हाई कोर्ट्स और सुप्रीम कोर्ट में भी सुने गए हैं ये केंद्रीय विधि और न्याय मंत्री किरेन रिजिजू सर न्यायाधीश एन वी रमणा सर्वोच्च न्यायालयाच न्यायमूर्ती यू, यू ललित न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड तसंच सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते न्यायदान समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचणं अजूनही आव्हान आहे असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध तुरुंगात खितपत पडलेल्या कच्च्या कैद्यांचा मुद्दा उपस्थित केला होता त्यानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे त्यानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंधरा ऑगस्टपर्यंत अधिकाधिक कच्च्या कैद्यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात ठेवलं आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ही जगातली सर्वात मोठी विधी सल्ला पुरवणारी यंत्रणा आहे असं सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी म्हटलं आहे जिल्हा न्यायाधीश हा न्यायदान प्रक्रियेतला कणा असल्याचं रमणा यांनी म्हटलं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाला सत्तावीस वर्ष झाल्यानिमित्त एका डाक तिकिटाचं अनावरण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं